आई मला आशीर्वाद द्या। काय आशीर्वाद देऊ, सगळं तर तुझं घर भरलेलं आहे। तसंच भरलेलं राहू दे, त्याला कोणाची दृष्टी लागायला नको। बर बर, अखंड सौभाग्यवती भव। आता तुम्हीच बघा, तुम्ही गेलात आणि संपलं सगळं, आमच्याकडे लक्ष द्यायला कुणा कुणाला वेळ नाही। आमचं सोडा, तुमच्या पुण्याईनं एवढ्या सत्पुरुष घरात आला पण लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे। स्वामी उठले तर त्याला तोंड धुवायला गरम पाणी मी दिलं, दूध मी दिलं, घरात बाई माणसाचा पत्ता नाही। आता माझ्या पोटात की नाही कावळे ओरडायला लागले, बघणार कोण? सासूबाई नक्कीच नाही बघणार। मामंजी स्वयंपाक तयार आहे, मी आता वाढायलाच घेते, चला। बाई मला की नाही थोडे पैसे हवे होते, डॉक्टरांकडे जायचं आहे। मला माहितीये तुमचा डॉक्टर, पण आता माझ्याकडे पैसे नाही, यांचा पगार झाला की देईन, चला। काय कडाकडा भांडताय तुम्ही, काय झालं? अगं मी प्रत्येकाला असं काय करतो? राणी तू आधी आवाज खाली आण बघू, मुलीच्या जातीला एवढ्या मोठ्याने बोलणं शोभत नाही। ऐक, मुलगी मुलगी म्हणून प्रत्येकाला आम्हीच गप्पा बसायचं। अगं पण काय झालंय तरी? काय काय नाही गाई, मी तिला म्हटलं जेवायला वाढवून तर मला म्हणते तुझे हात झिजलेत का घ्यायला। पण तुला काय होतं स्वतःच्या हाताने वाढून घ्यायला? आई पण काय नाही, बस मी आली ना, मीच वाढते आता तुम्हाला, चला। भांडत बसलेत लहान मुलांसारखे। काय ठरलं? त्या ठरवायचं काय रमणात भैया, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं। हा पण सगळ्यांचीच पैशाची चणचण असते, ती तर नेहमीचीच आहे, पण आज गणपती गॅस फार मोठी आहे। बिचारीची बायको स्टोन आहे भाजली, 8 दिवस झाले हॉस्पिटल मध्ये आहे, नशीब वाचली। आणि हॉस्पिटलचा खर्च काय कमी आहे? ठीक आहे, हे माझे 100 रुपये आणि हे माझे 100 रुपये, हे माझे 100 रुपये आणि माझे 100 पण देऊन टाकतो, हे माझे 100। हा चला ठीक आहे, ठीक आहे, चला चला। काय गणपा, कशी काय वहिनीची तब्येत? बरी आहे, डॉक्टर म्हणाले 4-6 दिवसांनी घरी घेऊन जा म्हणून। हे घे आमच्याकडून थोडासा हातभार। रघुनाथ भैया हे कशाला? असू दे रे, असू दे, प्रसंग काय सगळ्यावरच येतात, अशा वेळेला मदत करायला पाहिजे ना। चला बाबा, किती उशीर हा, तुमची कधीपासून वाट बघतीय? तुम्ही किती बाबा काम करता आणि मग दमता ना? पाणी आणू? नको। मग चहा घेणार? आई आणून दे का? फार काळजी करतेस माझी। काय पाहिजे काय तुला? मला काय नाही, कुठे काय, आपलं सहजच। तुमचा पगार झाला बाबा? बाबा मला की ना थोडेसे पैसे पाहिजे होते, म्हणजे मला कॉस्मेटिक्स घ्यायचे, रिबीन क्लिप्स नंतर नेल पॉलिश, आणि शिवाय बाबा मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची आहे। रिबिनी पावडरी स्नो हवीत कशाला इथे? रघुनाथ हा, मला थोडे पैसे हवे। आप्पा स्वामींचा मुक्का वाही ना घरात? आणखी किती दिवस राहणार स्वामी? अरे अवतारी पुरुष आहे ते, लहर लागेल तोपर्यंत राहतील। केवढा सैरभई झालो तुम्ही, हा स्वामींचा सत्संग लाभला म्हणून चित्त स्थिरावलं माझ। आप्पा थांबाव जरा, बाबा देताना पैसे। ओ बाबा तुम्ही या कोणालाही पैसे देऊ नका, सगळ्यात आधी मला पैसे द्या। माझ्याकडे चांगले कपडे नाहीत, कित्येक दिवस माझी चप्पल फाटली, मला घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घ्यायचे। ओ बाबा मला इंटरव्ह्यू साठी बोलावले, तिथे काय ह्या अशा अवतारात जाऊ? काय रे तशी काय इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला काही माहितीच नाही, माणसाची पारख कव्याच्या कपड्याहून करता, बुद्धीची चमक दाखवली पाहिजे। हो
खाली मान घालून राजीनामा खरडलात तेव्हा दिसले तुमच्या बुद्धीची चमक. पाहिलंस पाहिलंस ना रघुनाथा कसा तुझा दिवटा काटा बोलतोय मला बघ. अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाला असं बोललेल सण तरी कसं होते तुला मुस्कुरात भडकावून गेली त्याच्या. अप्पा तुम्ही तरी शांत व्हा जरा. पण मला शांत व्हायला सांगतोय. अरे सगळे म्हणून काय तर शांत करा मला. म्हणजे मी सुटाय तुम्ही सुटाल. अरे चांडाळा जो हळू बोला अप्पा. तुमच्या या आरडाओरडीने डोकं फुटायची वेळ आली माझी. काय झालं काय गोंधळ चाललाय. डोकं फिरवायची वेळ आणली आहे तिघांनी माझ्यावर. प्रत्येकाला पैसे पाहिजे. अरे मी काय खजिना घेऊन आलो इथं. सगळी काठ्याडून हे 1100 रुपये पडलेत माझ्या हातात. हे धर तूच घे. कर काय करायचं. आहो पण आई मला किती कॉस्मेटिक्स घ्यायचे. अगं मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची. देना पैसे राणी. पैसा मोजका असला ना की गरजा ही मोजक्याच ठेवायला लागतात. तुला कॉस्मेटिक्स घेऊन नट्टा पट्टा करायचंय का टायपिंग शिकायचंय. या दोन पैकी एक कुठली तरी गरज भागवीन मी. दोन्हीही नाही. पण आई माझ्या सगळ्याच गरजा महत्वाच्या. कपडे घड्याळ चप्पल. तुझी एकच गरज महत्वाची आहे इंटरव्ह्यूची. तुझे कपडे मी धुवून देते इस्त्री करून देते. चप्पल तू मोच्याकडनं दुरुस्त करून आण. आणि इंटरव्ह्यूला जाताना हातात घड्याळ नसलं म्हणून काहीही बिघडत नाहीये. अंतरुण पाहून हातपाय पसरायला शिका सगळ्यांनीच. चाह घेता थोडं बरं वाटेल. आपला संसार म्हणजे अगदी फुटक्या मडक्यासारखा आहे. किती पाणी होता रिकामा तो रिकामाच. Thank you.
अरे तू भक्तिभावान दिलेली देशी मला विरायती सारखीच। अरे स्वर्गीय शंकरानंद स्वामी सुद्धा देशीच घ्यायचे हो। एकदा काय झालं, स्वामी असेच तीर्थ प्रार्थनाला बसलेले होते, तर दर्शनासाठी काही देशभक्त मंडळी आली। स्वामींनी फक्त प्याला वर केला आणि एकच शब्द उच्चारला, देशी। लगेच स्वामींचा गूढ अर्थ देवांना समजला आणि त्यांनी देशाला आदेश दिला, विलायतीवर बहिष्कार घाला, देशी वापरा, म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं। असं भारतीय स्वातंत्र्याचे खरे जनक ते। हो, आणखीन किती वेळ ताटकळत बसायचं त्यांच्यासाठी? आता त्यांचं तीर्थ प्रशन संपल्याशिवाय उठणार आहेत का ते? कोण कुठला बुवा आणलाय घरात अवतारे म्हणे? तुम्ही धाडस बांधून सांगत का नाही हो आप्पाना? काय सांगू, काय सांगू? ही बुवाबाची बास झाली म्हणू आता। मलाही वीट आले या सगळ्या प्रकाराचा, पण आप्पांचं तुला माहितीये, नोकरी सुटल्यापासून मनच थऱ्यावर नाही त्यांचं। रोज चार चार तास पूजा चालायची, ज्ञानेश्वरी वाचायची, तोपर्यंत सगळं ठीक होत, पण आता या स्वामींच्या नादी लागलेत। चित्त गुंतवतायत ना कुठेतरी, तेवढाच घरात वैताग कमी। पण तुम्ही जाऊन निदान जेवायची तरी आठवण करून द्या ना त्यांना। आप्पा, अप्पा, अप्पा दार उघडा लवकर जरा। अप्पा जेवायला नाही यायचं का तुम्हाला? एवढा ना दार वाजवतोय, स्वामी झोपलेत ना? झोपलेत कुठले? पोचलेत। पोचले कुठे? कुठेतरी पोचायला इथून निघाले तर पाहिजेत, इथंच आहेत अजून, समाधी अवस्थेत पोचलेत, कळलं? ब्रह्मानंदी टाळी लागली त्यांची। तुम्ही आधी जेवायला जरा। स्वामीने घेतल्याशिवाय देवपाशीन भक्त जेवून घ्यायचं। हे बघा, तुम्ही देवाला दररोज नैवेद्य दाखवता, पण एकदा तरी कधी देवानं खाल्ल्याचं पाहिलं का तुम्ही? देव कधीच खात नसतो का म्हणून विचारा का? कारण भक्त जेवला की देवाचं पोट आपोआप भरत। तुम्ही भक्त ते देव, तुम्ही जेवलात कि ते आपोआप ढेकर देतील। चला, असं म्हणतो असं म्हणत नाही, तसंच आहे ते। चला चला चला, सांभाळून या या, बसा बसा बसा, जेवा। जेवा जेवा ना जेवा। काय झालं, काय झालं आप्पा? अहो असे रडायला का लागला तुम्ही? फुटके नशिबाला रडतोय रे मी, मागच्या जन्मी कुठलं पाप केलं तुम्ही म्हणून नालायक बापाच्या पोटी जन्माला आला। नशीब फुटक माझं, दुसरं काय नाही, म्हणजे कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे शेवटी आपल्या हातात नसतं ना। मी नालायक आहे, मी म्हणालो तसं। तुम्ही कुठले नालायक? मी नालायक आहे, मी तुमच्या पोटी जन्म घेतला। तू नालायक नाही, मी मी नालायक आहे म्हणून माझ्या पोटी बनाला। आता तुम्ही तसं बोलल्यावर मी काय बोलणार? बोला, बोल बोल बोला। शंभर शिव्या घाला मला, थोबाडीत मार माझ्या, शंभर मार आणि एक मोज। मी चांडाळा ना,
चांगली नोकरी हाची घालून अरे डेप्युटी कलेक्टर झालोस तुम्ही. अन्न सोडून शेण खायची दुर्बुद्धी झाली मला. काय हे तुम्ही आणि अभक्ष भक्षण. शेण म्हणजे जरा भू शेण म्हणजे शेण नाही रे गाढवा. पैसे पैसे खायची दुर्बुद्धी त्याच पुढे मग अपचन झालं. राजीनामा दिला म्हणून वाचलो तरी माझ्यामुळे तुला शिक्षण अर्धवट सोडायला लागलं नाही रे. हा मोठा ऑफिसर झाला असतास साधा कामगार झालास नाही घर चालवलंस पण आयुष्याचं मातेरे करून घेतलं. मी माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचं मातेर मातेर झालं. मी मातेरे करून चाडणार पण मातेर अप्पा अहो हे काय मग अशी मला थोबाडीत मारायला सांगत होतात आणि आता स्वतः थोबाडीत मारून घेत आहे. अप्पा रात्रीचे 11 वाजायला आले. तुम्ही जेवा गपचूप आणि मुकाट्याने जाऊन झोपा बघू. करा जेवायला सुरुवात. आई मी टायपिंगच्या क्लासला जाते का. आई मी टायपिंगच्या क्लासला जाते. अब हो बा ऐकलंय मी किती वेळा सांगशील. आकाती प्रदेशावर युद्धाचे सावट. जिनिवा येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बैठक. नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर. काँग्रेसचा दणदणीत विजय. माजी विरोधी पक्ष नेते धोंडोपंत बारलिंगे यांचे डिपॉझिट जप्त. स्वामी आम्ही तुमचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. धोंडू बारलिंगेंचे पार 12 वाजले. अहो तुम्ही आंघोळ करून घ्या तवर मी चहा. त्याआधी मी जाऊन तुम्हाला अर्जंट कॉल आहे. जाणं आधीच उशीर होतोय. अंजवणे येथील वार्ताहराकडून एका मशीला 5 पायांची रेडकू झाली. 2 शेपट्या होत्या. ही काय बसायची जागा आहे आणि इथे बसून मोठमोठ्याने वाचताय कसले. आतमध्ये स्वामी आहेत ना. रोजच्या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा मूड लागत नाही ना म्हणून मी मोठ्याने वाचतोय. त्यांचा मूड लागण्यासाठी शिट्ट्या वाजवाव्या लागत नाहीत ना. शिट्ट्या मधून मधून आतमधून स्वामीच वाजवतात. ही लगेच दुसरी बातमी वाचायला घेत बघून आता. अरे आनंदाची बातमी. धोंडू बारलिंग्या आपटला. पाच डिपॉझिट जप्त. माझं डिपॉझिट इथं जप्त व्हायची वेळ आली आहे. अहो मला ऑफिसला उशीर होतोय. हीच वेळ बरी सापडली स्वामीला. अरे जगून आता. निसर्गाची हाक आली की हो द्यावीच लागते. पण माझ्यावर ते ठो बोंबलायची पाळी आली आहे. आठवा म्हणा त्यांना लवकर. झालं आटकला हा स्वामी. मूर्खा अर्ध्या तटावरून उठवलंस त्यांना. अर्ध्या तटावरून काय. स्वामी आणि घरात सुनबाईनी कोमट पाणी भरून ठेवलंय आणि मी धोतर पंचा नेऊन ठेवलेला आहे. हा स्नान उरकून घ्या. चला केल्याने शरीर शुद्धी होते रे चित्त शुद्धी. बरोबर आहे. नाही शुद्ध चित्त काय करील साबण. नाही चुकलं काय माझ. नाही चला साबण आहे ना. हाय आई चला हळू हळू आणि वाढले थापायला. रे बाबो हे काय तो आत गेलाय. स्वामी स्नान करतायत. बोंबला काय ना. स्वामी निवांत होत्या. निवांत. ह्याला म्हणतात चित्त शुद्धी. हा चालू. हे काय आंघोळ झाली. इथे स्वामी बसलेत ना बाथरूम म्हणून. दाढी नाही आंघोळ नाही काय नाही. मी चाललो तसाच बारोसा. वाजलेत किती आता. हे काय मी 50 रुपये ठेवले होते. 15 रुपये कमी कसे काय झाले. तू घेतलेस काय. तुम्हाला न विचारता
या घरात माणसं राहत नाहीत, चोर राहतात चोर। आहो आहो तुमची बॅग, आहो तुमची बॅग। काय सकाळी सकाळी चिडचिड करताय तुम्ही? आता मला चिडायची हौस आहे काय? जाऊ दे मला, मी जातो। हे बघा, घरातून बाहेर निघताना नेहमी हसत मुखाने निघावं। ठीक आहे बरं मास्तरीण भाई। उशीर, लगेच तर आलो मी। हो लगेच तर आलो मी, तुला चार वेळा मी हाका मारले। हो अगं, पण मी वडिलांच्या समोर बसलो होतो, लगेच कसा निघणार मी? सिद्धार्थ, अरे असं आपण तरुण किती दिवस भेटायचंय? पेशन्स माय डिअर गर्ल, पेशन्स। अगं पेशन्स इज द नेम ऑफ द गेम ऑफ लव। पेशन्स, पेशन्स हा गेम म्हातारे लोक खेळतात। तू काय म्हातारा आहेस? नाही नाही, मी म्हातारा नाही, पण आमचा म्हातारा ना हे आमचे वडील बाब मे हड्डी। सिद्धार्थ, वडील माणसांच्या बद्दल असं बोलू नये, कळलं? नाही काय, माझे वडील तसे स्वभावले बरे आहेत, फक्त काय जरा पैशाचे हावरे आहेत, हुंडा हुंडा। म्हणजे तर भुरसट विचारांचे आहेत ते? तुला सांगतो, आपल्या मार्गात तेवढी एकच झोंड आहे, पण तू थोडीशी कळ काढ। सब्र करो, सब्र करो, सब्र का फल हमेशा मीठा रहता है। बघा असं रोज 10 लोक येतात, साहेब कुणा कुणाला भेटणार? मी त्यांचं जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही विचारत आहे बघा, ते काय जमणार नाही। मी आतमध्ये गेलो ना तर माझी हजामत होईल तिथं, मी जाऊ का डायरेक्ट? वा काय खुळबीळ लागलं की काय? अहो बायका पुरवायला माणूस आहे मी, नोकरी गेली तर खायचं काय आम्ही? नाही बघा, तुम्ही माझ्याशी वाद घाल नका। नमस्कार सर, गुड मॉर्निंग। मी तुमच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलाय, त्याची कॉपी। कसली नोकरी? कसली? अहो पण कसली, शिपायाची हमालाची कसली? नाही सर, मी बीएससी आहे। आमचा शिपाई एमए करतोय। पण मी गोल्ड मेडलिस्ट आहे। ते ठीक आहे हो, हे मेडल्स असतात ना, ही शोकेस मध्ये ठेवायची असतात। पण आणखी काय काय केलंय? आणखी काय म्हणजे? म्हणजे एमबीए, कॉम्प्युटर ट्रेनिंग काय केलंय? नाही यातलं काहीच नाही। मग काय अनुभव? नाही। तुम्हाला नोकरी देणं कठीण आहे। पण सर, मला जर नोकरीच मिळाली नाही तर अनुभव कसा मिळेल? अहो ते मला काय विचारताय, आम्ही काही शिक्षण संस्था नाही सुरू केलेली। यू मे गो नाव सर। प्लीज प्लीज डोंट वेस्ट माय टाइम। कुणी घेतले तुझे 15 रुपये? कुणी चोरी केली? अरे नाव घे, नाव घे। तुझा रोग माझ्यावर आहे का? सरळ सांग माझा बाप चोर आहे म्हणून, सगळ्या जगाला ओरडून सांग। माझा रोग कुणाकडे नाही अप्पा, पण जे घडलं ते फार वाईट घडलं एवढंच मला म्हणायचंय। आधीच आपल्या घरावरचं पांघरून फाटक, सगळ्यांना झकता झकता माझा जीव जायची पाळी आली। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझा जीव नकोसा नका करू प्लीज। बाबा मला जे लागेल ते सगळे मी आईकडेच मागून घेते, मग तुमच्या खिशातले पैसे मी कशाला काढू? आणि मी खिशातून पैसे काढतो? कृपा करून तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका अप्पा। कुणी कुणावर ओढून घ्यायची गरज नाही बाबा, ते पैसे मी चोरले। माझ्या आजच्या अवस्थेला फक्त तुम्ही कारणीभूत आहात। फर्स्ट क्लास विद्यार्थी आहे मी, मला मेडिकलला जायचं होतं, पण तिथे डोनेशन शिवाय प्रवेश नाही, आणि डोनेशन द्यायची तुमची ऐपत नाही। काय काय उपयोग झाला माझ्या बुद्धीचा सांगा ना, काय उपयोग झाला? तो डिग्रीचा कागद हातात घेऊन मी वणवण फिरतोय नोकरीसाठी, मिळाली का नोकरी? तुम्ही मातेला केलं माझ्या आयुष्याचं। आनंद, कोणापुढे काय बोलतो तू? शुद्धीवर आहेस का? इथवर तुला कसा शिकवला हे आमचं आम्हाला माहिती आहे, आणि मेडिकलला जायचं होतं ना तुला, तर जायचं स्वतःच्या हिमतीवर, तेवढी जिद्द आहे तुझ्या अंगात? हातात डिग्रीचा कागद आल्यावर ऐशोआरामाच्या नोकऱ्या पाहिजे तुला, का नाही ह्याच्यासारखे काबाड कष्ट करायची तयारी तुझी? किती नोकऱ्या शोधल्यास आतापर्यंत तू? किती पायपीट केलीस त्याच्यासाठी? घाम गाळायची लाज वाटते तुला? मातेला केलं म्हणे, मी आहे ना, आहे ना मी। प्रभूच्या अंतकरणामध्ये फक्त दया आहे, प्रेम आहे। जगानं तुम्हाला झिडकारलं तरी तो तुम्हाला जवळच करेल, जगानं तुमचा तिरस्कार केला तरी तो तुमच्यावर प्रेमच करेल, तो तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही।
फक्त त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवा, मग तो तुम्हाला संकटातून मुक्त करेल, कारण तोच तुमचा खरा पिता आहे. त्याच्याजवळ भेदाभेद नाही. दीन दुबळे, अनाथ, अपंग यांच्यावर पण तो प्रेमच करतो. आणि म्हणून जे अनाथ आहेत, अपंग आहेत, दीन दुबळे आहेत, वयोवृद्ध आहेत, अशा सर्व अभाग्यांना मदत करण्यासाठी हा फंड उभा केला जातोय. तुम्ही सर्वजण यथाशक्य मदत करालच, पण इथे समोर सीलबंद डबे ठेवलेले आहेत, ते घेऊन रस्तोरस्ते हिंडा, घरोघरी जा, सर्वसामान्य जनतेकडून निधी जमा करा. हीच माझी तुम्हा प्रभूच्या सर्व लेकरांना कळकळीची विनंती आहे. आमेन. अप्पा, अरे फार चिंतेत पडलेला दिसतोयस. मी असताना चिंता कसली? नाही तुम्ही आज स्वामी म्हणून तर मी तग धरू नये, पण घरातल्या कर्म कटकटीने जीव गुदमरतो. त्यातून पैशाची चणचण असती ना, त्या कटकटीनं ऊत येतो अगदी. काय करावं कळत नाही झाले. अरे तुझी माझ्यावर श्रद्धा आहे ना. हे काय विचारणं झालं स्वामी? जय शंकरानंद सरस्वती, जय चंडिके चामुंडे, ह्रीं ह्रां क्लीं क्लां. हे धोन्याची अंगठी अर्ध्या तोळ्याची दिसते. अर्धा तोळा कमी वाटतो काय? दे चंडिके चामुंडे, जय हो जय हो जय हो. हे पूर्ण तोळा. दोन अंगठ्या म्हणजे असं सोनं प्राप्त करून घेता येत, दुप्पट करता येत. अरे सिद्धी प्राप्त असणाराला काय अशक्य आहे अप्पा? मी असताना तुला चिंता करण्याचं कारणच नाही. अरे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरानच माझ्याबद्दल म्हणून ठेवलेला आहे की जया पाठी स्वामी सत्ता, तया नाही भय चिंता तुका म्हणे. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे मुढा बोटात काय घालतोयस? मग कुठे? अरे सदुपयोग कर, सदुपयोग कर. म्हणजे काय करावं स्वामी? अरे सराफ कट्ट्यावर जा आणि मोड. जे पैसे येतील ते घेऊन ये, त्यातले अर्धे आपल्या तीर्थासाठी ठेव आणि अर्धे प्रसाद म्हणून घरात दे. जा जा जा, तीर्थाची वेळ होत चालली आहे. या डब्याचं सील तर तुटलेलं आहे. अशा सत्कर्मातही अशी गोष्ट घडावी, मोठी दुर्दैवी घटना आहे. माफ करा फादर, तो डबा माझा आहे. मेरी? माझा विश्वास बसूच शकत नाही. हे कृत्य तुझा असूच शकत नाही. लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर वाढली असतो. माझा विश्वास बसत नाही.
पण तरी सुद्धा स्वतःवर आळ घेऊन ज्या कुणाला तू लपवू पाहतेस त्या अभागी जीवासाठी मी प्रभूकडे क्षमा मागतो। हे प्रभू, त्या अज्ञानी जीवाला क्षमा कर, त्याला योग्य तो मार्ग दाखव। आपण काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये, त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत लाव। आमेन। एक्सक्यूज मी, तुम्ही डीएन कॉलेजला होतात ना? हो, पण तुम्ही कसं ओळखलं असंच म्हणायचंय ना? गोल्ड मेडलिस्ट तुम्ही, तुम्हाला कसं ओळखणार नाही? आय एम रिअली सॉरी। कशाबद्दल? आज माझ्या हातून जे झालं झालं, इट्स द पास्ट, जस्ट फॉरगेट अबाउट इट। आज खूप मोठा गुन्हा घडला माझ्या हातून। चूक, माणूस चुका करतोच, तुम्ही माणूसच आहात ना? पण सगळा दोष तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतलात, का केलं तुम्ही असं? त्याची प्रेरणा म्हणूया, सगळ्याच प्रश्नांना उत्तर कुठे असतात? फार छान बोलता तुम्ही, दिलासा देणार। हाडाची शिक्षिका आहे मी। शिक्षिका? याच शाळेत, मेरी माझं नाव। आणि तुम्ही राहता कुठे? इथल्याच मुलींच्या हॉस्टेल मध्ये, रेक्टर म्हणून आहे। आणि मग तुमचं घर, आई वडील? सगळे इथेच, मिशननीच माझा सांभाळ केलाय। आय एम रिअली सॉरी। व्हॉट इज देअर टू बी सॉरी अबाउट? देव असतो ना पाठीशी सर्वांच्याच। देव पाठीशी असतो तो फक्त थोड्या नशीबवंतांच्या। आमच्यासारखे सगळे असेच लोंबकळत असतात, अधांतरी त्रिशंकू सारखे। फार निराश दिसतंय, डोंट लूज फेथ इन हिम, देवावर विश्वास ठेवा। एवढे पैसे? काय झालं जानकी, काय साप विंचू चावला की? साप विंचू चावलाय, डाळीच्या डब्यात मला केवढे रुपये साप तुम्ही ठेवले? मी? हा, 15 रुपये नाहीत माझ्या खिशात। अहो पण आनंद, आनंद तू ठेवलेस? मी कशाला ठेवू? हा पैसे घेणारा हा कशाला ठेवी पैसे? राणी तू माझ्या वाटेल जाऊ नकोस, मी कानफडत मारेन। मारणारस? मार नको, भांडू नका रे। पण मग एवढे पैसे आले कुठून? हातून पडले। बघतेस काय, स्वामींची कृपा ही, योग सिद्धी प्राप्त आहे त्यांना। बूट अशी झाकली आणि वर केली आणि उघडली तर हातात अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी प्रसाद म्हणून दिली हो मला। सराफ कट्ट्यावर जाऊन विकून आलो। तुमचेच आहे तो पैसे, तुमचेच। अप्पा, या असल्या जादू टोण्यावर माझा विश्वास नाही, आणि मुख्य म्हणजे परक्या माणसाच्या पैशावर मला माझा संसार नाही चालवायचा। हे घ्या पैसे। ऐक ऐक रघुनाथ, काय म्हणते तुझी मट्ट बायको? ऐकलंस ना, स्वामी ना परका म्हणते, त्याच्या योग सिद्धीला जादू टोणा म्हणते। अरे थोडा तरी प्रकाश टाक तिच्या डोक्यात।
घरात काय ओढाताण चाललीय ते पाहतोय ना मी. हा अरे रघुनाथा, तू तरी डोकं शुद्धीवर ठेव. हा पैसा घे. हा जानकी काय म्हणाली ते ऐकलत ना तुम्ही आप्पा? या घरात ती म्हणेल तेच होईल. नोकरीसाठी वणवण फिरतोयस. सुनबाई तुला टाकून बोलली त्या दिवसापासून घरात एक पैसा मागत नाहीस तू. हे पैसे तुझ्या तरी उपयोगी पडतील. अरे घे रे. अरे बघतोस काय मुतुरे. हा डोके फिरले सगळ्यांची. अगो काळजी वाटते त्यांची, आपली माणसं म्हणून पैसे दिले. किंमत नाही माझी कोणाला. अपमान केला अपमान. आठेस ना राणे, माझ्या आयुष्यातलं एक मोठं टेन्शन कमी होण्याचे चान्सेस आले. कसलं रे? अगं मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. काय म्हणतोय? पण म्हटलं पगार किती मिळेल? बस ना जरा, डायरेक्ट पगारावरच घसरते. सांग सांग. पगार म्हणजे बघ, जवळ जवळ 1000 तरी मिळेल. बस फक्त 1000च? सुरुवातीला तुला किती पाहिजे मग? पण नंतर वाढेल ना. अर्थातच. बरं मला सांग की तू उद्या इंटरव्ह्यूला शर्ट कोणता घालणार आहेस? शर्ट पिवळा. मेने पिवळा वाटलंच होत मला. काय झालं? अरे का काय, तुझा तो अनलकी शर्ट आहे. का का? तुला आठवतंय आपण खेलखेल में पिक्चर बघायला गेलो होतो? ऋषी कपूर, नीतू सिंग. हा हा हा. काय एक एक गण, काय एक एक सीन. ओय ओय ओय. तेव्हा आपल्याला पिक्चरची तिकीटच मिळाली नव्हती. अच्छा अच्छा, म्हणून तो अनलकी होय. मग काय? मग मग शर्ट घालू. शर्ट घालू. कुठला घालू? तो पिंक शर्ट आहे ना, तो घाल. का 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 काय गेले? तुला आठवत नाही तुझ्या पहिल्यांदा होकार दिला होतास ना, तो पिंक शर्ट घातला होतास. तो शर्ट मी का घातला? हे नाही. अच्छा तू मला एक गोष्ट सांग, तू शर्टाकडे बघून हो म्हणालीस मला का माझ्याकडे बघून हो म्हणालीस? पिंक शर्टातल्या तुझ्याकडे बघून. आणि मी सुद्धा उद्या पिंक साडीच नेसणार आहे. अच्छा, म्हणजे तू पिंक साडी नेसणार आणि मी पिंक शर्ट घालायचा, म्हणजे मी इंटरव्ह्यूला पास होईन असं तुला म्हणायचं? म्हणजे काय कसं होणार आहे शपथ? एक आनंदाची बातमी सांगितली तर काय देशील? मी काय देणार, चहाची बिल सुद्धा तूच भरतेस. हो पण सगळे पैसे वसूल करून घेणार आहे मी, अगदी व्याजासकट. बापरे, व्याजासकट मुद्दल फेडायचं म्हणजे मला स्वतःचा लिलाव करायला लागेल. चालेल, मीच विकत घेईन तुला. रियली? जोक सपाट. आमच्या शाळेतले एक शिक्षक 6 महिन्यासाठी रजेवर गेलेत, तातडीने जागा भरायचे. मी फादरशी बोलले, उद्यापासून तू बेकार नाहीयेस, निदान 6 महिने तरी. मेरी मेरी तुझे आभार कसे मानावे तेच पुरे मला... पुरे चहा पी, थंड होतोय तो. आप्पा कुठे? घरात दिसत नाही ते. स्वामींबरोबर गेलेत फिरायला. या आनंदच एक बरं झालं. काय? टेम्पररी का होईना, पण त्याला नोकरी मिळाली. मन तेवढंच गुंतून राहील, नाही तर रिकाम मन म्हणजे सैतानाचं घर. राणी कुठे गेली? बसली असेल तिच्या खोलीत वाचत काहीतरी. एक मिनिट. हाँ निकले. बापरे बाबा, ए थांब थांब, मी मदत करतो. थांब.
रघुनाथ, हे रघुनाथ, अरे काय करतोयस घरात लपून काय बसलेस, लवकर बाहेर ये, बाहेर आली काय झालं एवढं बोंबलायला? वा 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 वा, चांगले पांग फेडलेस बाबा मैत्रीचे, अरे इतका पातळ यंत्रे असतील असं वाटलं नव्हतं मला। काय झालंय, काय काय बॉम्ब बिम फुटलाय काय? बॉम्ब फुटलाय? अरे हे वाच ना, हे वाच आणि मग विचार, तुझ्या लेकीन लिहिलं हे माझ्या पोराला, अरे माझ्या घरावर दरोडा टाकायला निघाली ती। अरे लेकीचं लग्न करण्याची ऐपत नाही तर हे धंदे शिकवतोस काय तिला? तोंड सांभाळून बोल गरुड, कुणाला सांगतोस तू तोंड सांभाळायला, कुणाला सांगतोस? अरे माझं घर पेटवायला निघाले तुझी पोरगी, तिला काय ते शिकव? अरे जीवलगा माझ्या पोराला लिहिते, माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय काय? अरे लाख मोलाचा ऐवज आहे तो, मग तिजोरीत नेऊन ठेव त्याला। कुणाला सांगतोस? हे तुझ्या लेकीला जाऊन शिकवा ती। अहो भाऊजी, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आत येऊन बोला ना, अहो उगाच बाहेर तमाशा कशाला? तमाशा 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 मी करतोय तमाशा, तुमच्या लेकीला जाऊन सांगा हे सगळं। हे बघ, या पुढे माझ्या मुलाकडे तुझ्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहता कामा नये। हा राणी, राणी तू लिहिलंस? कुणी सांगितलं तुला उद्योग करायला? तुम्ही जरा शांत व्हा भाऊ। राणी, हे काय चाललंय सगळं? आई, माझ सिद्धार्थवर प्रेम आहे आणि त्याचही आहे, आम्ही दोघही लग्न करणार। लग्न करणार म्हणे तो कावळा आता काय घाण करून गेला बघितलंस ना? अब्रू वेशीवर टांगली माझी। तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका, काही अब्रू गेलेली नाहीये, निघेल यात ना काहीतरी मार्ग। तू त्यात ना मार्ग काढ। अतिशय जहाल विषय आहे। याचा अर्थ मी काय समजायचा? अर्थ उघड आहे। हा ग्लास, हा ग्लास एकतर तुम्ही तरी संपवायचा किंवा मी तरी संपवीन। अरे तू काय बोलतोस, तुला काही सांगतो। मुद्दा नंबर एक, 50,000 रुपये हुंडा। नाही, तुमचा हा मुद्दा मला तत्वतः मान्य आहे। आता कसं शहाण्यासारखं बोललास आता मी तुला। पण हा हुंडा राणीच्या वडिलांकडून न घेता आपण त्यांना द्यायचा। तुझं काय डोकं बिका फिरलंय काय? मुद्दा नंबर दोन, तुमच्या मर्जी विरुद्ध मी राणीशी लग्न केलं तर तुम्ही आत्महत्या कराल अशी मला धमकी दिली आहे। तो विषाचा पेला, झटकन उचलायचा आणि पाटकन तोंडाला लावायचा, 10 मिनिटात खेळ खाल्लास। एकच पर्याय। अरे कार्त्या, तू कोण मुलगा आहेस का कोण आहेस कोण? अरे प्रत्यक्ष बापाला सा। बाप न म्हणणारा कृतज्ञ मुलगा मी नाहीये, मी अतिशय आदल्याधारक मुलगा आहे। शाबास, आता कसं उत्तम बोललास। प्रभू रामचंद्रानंतर मीच। तोंडात साखर पडो रे तुझ्या। प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते। एक वचनी एक बाणी। वा, हे बघा, राणीला दिलेलं लग्नाचं वचन मी मोडलं ना तर माझ्या पुरुषार्थाला प्रचंड तडा जाईल, मी नपुसकते रे। आणि हे जर मला सहज होणार नसेल तर हे विष मीच संपवायला पाहिजे, हा दुसरा पर्याय। अरे अवलक्षणी कार्ट्या, देवा याला जन्माला घालायची काय बुद्धी झाली रे बाबा मला। मुद्दा नंबर तीन, या वाटाघाटीतून हा विषाचा पेला मी घ्यायचा असं ठरलं तर मी माझ्या एका मित्राकडे एक बंद पाकिट दिलंय, माझ्या मृत्यूनंतर ते पाकिट तो उघडेल आणि त्यातील पत्र सर्वप्रथम वर्तमानपत्रवाल्याने देईल आणि मग पोलिसात देईल। बापाने हुंडा मागितला म्हणून मी माझ्या प्रेयसी बरोबर लग्न करू शकलो नाही, असा मजकूर मी त्यात लिहिलाय। बाबा बाबा, हुंडा बळी ठरलेला पहिला पुरुष म्हणून माझा केवढा नाव लौकिक होईल, आणि हुंडा मागणारा बाप म्हणून तुम्हाला मात्र तुरुंगात जावं लागेल आजन्म। अरे काय औलाद आहे, काय औलाद आहे।
त्याला मी कशाला जन्माला घातला हो? अण्णा तुम्ही एक चूक केली, तुम्ही दुसरी चूक केली. अण्णा हे बाबा आता तिसरी घोडचूक कशाला करताय? प्रेमानं आम्हाला आशीर्वाद देऊन टाका. कसा वाटतो आमचा शिक्षक ही पेशा? ठीक आहे. शिकवणं आवडत नाही? तू आवडतेस. तू आहेस म्हणून मन रमतं इथे. काहीतरीच काय. खरं सांगू मेरी, मी डॉक्टर व्हायची स्वप्न पाहत होतो. चालो शाळा मास्तर, त्यात 6 महिन्यापुरतीच नोकरी, कसं रमणार माझं मन? काय म्हणतात आमचे नवीन शिक्षक? म्हणतात डॉक्टर व्हायचं तर शिक्षक झालो म्हणून मन रमत नाहीये त्यांचं. का? बोथ आर व्हेरी नोबल प्रोफेशन्स. डॉक्टर शरीराचे रोग बरे करतात, शिक्षक मन निरोगी कसं राहावं हे शिकवतात. दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. मन नरमण्याचं दुसरं एक कारण आहे फादर. म्हणतात 6 महिन्यापुरती टेम्पररीच नोकरी आहे. 6 महिन्यासाठी असो, 6 वर्षांसाठी असो किंवा 60 वर्षांसाठी असो, प्रभूने जे काम आपल्यावर सोपवलंय ते मनापासून करणं हीच खरी ईश्वराची पूजा आहे. वर्क इज वर्शिप, हाच आपला धर्म आहे. डू यू गेट माय पॉइंट सन? येस फादर. गॉड ब्लेस यू. थँक यू. येस नाउ टू वर्शिप. देवी भक्ताला चहा पाजा. आज चहा नाही, आज आईस्क्रीम, डबल आईस्क्रीम. बाप रे, 10,010 चहा वर आईस्क्रीम, त्यात आजचं डबल आईस्क्रीम, म्हणजे कर्जाचा डोंगर वाढतच जाणार. मेरी त्यापेक्षा तू याशी लग्न करणं मला जास्त सोयीचं आहे. लाखाची उंडी आहे. पण त्यांनी लाख मागितले म्हणजे आपण दिले असं होतं का? तुम्ही निदान जाऊन बोला तरी त्यांच्याशी. बोला काय, बोला काय बोलू? हे बघा, त्यांनी काही भलतीच मागणी केली ना तर आपण राणीची समजूत काढूया. पण आपण राणीसाठी प्रयत्नच केले नाहीत असं नको व्हायला. आता हे जमलं तर मला नको आहे असं थोडंच आहे. मग तुम्ही जाऊन बोला ना त्यांच्याशी. अहो निघेल काहीतरी मार्ग. तुझं हे एक आपलं बरं आहे, निघेल काहीतरी. बोल. तुम्ही बोला. मला आवाज हवा करून काय घोळात घ्यायचा प्रयत्न करतोयस? बोलणी करायला आलायस ना, बोल ना. मग तुमची मुलाची बाजू तुमच्या अटी समजल्याशिवाय. आता लग्न करायचं हे नक्की आहे ना, मग अटी कसल्या? नाही म्हणजे हुंडा, मानपान, लग्नाचा खर्च वगैरे. हुंडा? अरे बापरे, नको. ठीक आहे, मग बाकीच. आता बाकीच म्हणजे मुलीच्या अंगावर निदान 4 दागिने घाला 10-12 तोळ्याचे आणि लग्न व्यवस्थित करून द्या म्हणजे झालं. 10-12 तोळे म्हणजे जरा जास्त होतात, म्हणजे तेवढी आमची ऐपत नाहीये. ऐपत कोणाची असते रे? पण शेवटी करून द्यावं लागतं आणि शेवटी मुलीकडेच राहणार ना दागिने, स्त्री धन म्हणून. हे झालं. आता जेवणावळीच. आमची काय फार माणसं नाही आहेत, 4-5 माणसं येतील. 400? हा म्हणजे 5-25 इकडे तिकडे. तर हे झालं. आता मुहूर्ताच तो तुमच्या सोयीप्रमाणे बघा. हे काय तयार आहेतच आहे काय लग्नाची बोलणी म्हणजे? उगाच लोक भाऊ करतात, शेवटी संबंध जुळणं हे महत्वाचं काय? हा ते तर झालंच. मग काय ते मी ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. आता कळवायचंय काय त्यात? इथून गच्चीतून ओरडून सांग की कि बो अमुक अमुक लग्नाची तारीख आहे. तसंच करतो, तसंच करतो. येतो मी. काय झालं का समाधान? आता ती बाटली बाजूला ठेवा. होऊ दे, लग्न होऊ दे ना. त्या सिद्धार्थचा बाप महा खडूस आहे. हुंडा? अगदी हुंडा असं नाही पण एकूण सगळ्या प्रकार तोच. 60-70 हजार रुपयाचा तरी खर्च येईल. त्यांचं लग्न मॅरेज आहे ना? ते म्हणायला
बाकी जुना चालेरीती सोडायला तो तयार नाही. असो निघेल काहीतरी मार्ग, वेळ आहे अजून. केव्हा करणार आहे ते लग्न? नक्की ठरलेलं नाही, 4-6 महिन्यात होईल. 4-6 महिने? हो का ग? लवकर झालं तर बरं होईल. तुला काय फरक पडणार आहे? म्हटलं तर खूप पडणार आहे. म्हणजे? तितके दिवस आपल्याला पण थांबावंच लागणार ना. हो मग काय करणार, थांबू. तुला घाई झाली? घाई झाली नाहीये, पण करावी लागणार आहे. तू असं कोडत का बोलतीस आनंद? मी आई होणार आहे. मग तुझा अबॉर्शन करायचा निर्णय नक्की झालाय? होय डॉक्टर, खरं तर आमच्या धर्मात. पण परिस्थितीच तशी आहे. तशी म्हणजे कशी? तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना? हो हो, पण आम्ही लवकर लग्न करू शकणार नाही. का? तू असं कर, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये, मी समजावीन त्याला. फार त्रास होत नसला तरी या वयात असं करणं बरं नाही. होय डॉक्टर, पण त्याच्या बहिणीचं लग्न ठरलंय आणि त्यांचं लग्न झाल्याशिवाय आम्हाला लग्न करता येणार नाही. तू त्याची काळजी करू नकोस, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. काय नाव म्हणालीस त्याचं? आनंद, आनंद पै. माझ्या शाळेत आहे नोकरीला, खूप चांगला आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. अच्छा, ख्रिश्चन? ख्रिश्चन मुलीशी लग्न? अरे आपल्या जातीतल्या मुली संपल्या सगळ्या, घरात तुला जाब विचारणार कोणी नाही असं वाटलं तुला की सगळ्यांच्या नावाने पिंड देऊन मोकळा झाला तू? अप्पा माझं सगळं म्हणणं तरी ऐकून घ्या. अरे पण लग्नच करायचं तर निदान आपल्या धर्मातली तरी मुलगी बघायची, आपल्या जातीची मुलगी बघायची की ख्रिश्चन रे? त्यांचे देव धर्म वेगळे, आचार विचार वेगळे, रीतिरिवाज वेगळे. आणि उद्या मुलं बाळ झाल्यानंतर काय करणार तू? त्यांनी कोणती जात सांगायची, कोणता धर्म सांगायचा त्यांनी? असा काय संसार करणार तुम्ही, काय कळत नाही. संसार कसा करायचा हा माझा आणि मेरीचा प्रश्न आहे, तो आमचा आम्ही सोडवू, नाहीतर भोगू आमच्या चुकीचे फळ. जात कोणती लावायची, धर्म कोणता पाळायचा हा नंतर आमच्या मुलांचा प्रश्न आहे. ऐक, तुझ्या या धर्मबुडव्या काट्याची मुक्ता फळ आई लग्न करतो म्हणे अशक्य, अशक्य आहे. आम्ही जिवंत असेपर्यंत त्रिवार अशक्य आहे. याला हडसून खडसून बजावा. तू लग्न करून एक ख्रिश्चन मुलगी घरात आणावीस हे आम्हाला कुणालाच मानवण्यासारखं नाहीये आनंद. मानवण्यासारखं नसलं ना तरी हे लग्न होणार आहे. म्हणजे? मेरी, मी हिचा सून म्हणून स्वीकार केलाय. बस आता मला ह्या विषयावर आणखीन चर्चा नकोय. आनंद, मेरीला राणीची खोली दाखव. मी आलेच. रागावलात माझ्यावर? आता रागून काय करणार, तू निर्णय आधीच घेऊन टाकलायस. द्यावा लागला. पण यापूर्वी तू अशी कधीच वागली नव्हतीस. आज वागावं लागलं तसं, नाही तर जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं तिने. पण एवढं झालंय तरी काय? तिला दिवस गेलेत. काय? आनंदापासून. म्हणून काय झालं? स्वतःच बरं वाईट तिला स्वतःला कळायला नको? काही नाही, दुसऱ्याच्या गळ्यात पडण्याचे उद्योग आहेत आणि काय नाही. हे बघा, तसं असतं ना तर ती अबॉर्शन करायला डॉक्टरांकडे गेली नसती. तिची बाजू का घेतेस? अहो, दोष आपल्या आनंदाचा पण नाहीये का? पण तो पुरुष आहे. म्हणजे त्याला सगळं माफ आहे? हेच आपल्या राणीच्या बाबतीत घडलं असतं तर? उगाच काहीतरी बोलू नकोस.
पोर कट केल्यासारखे वागतायत, आपला जराही न विचार करता। त्या राणीमुळे गरुडा पुढे नाक घासावं लागलं, या आनंदमुळे चालायचंच काय चालायचंच, त्यांना आता पंख फुटले ते असंच वागणार। आपणच त्यांना सावरायला हवं, आपण सावरूया त्यांना। मी आहे ना तुमच्या बरोबर। तुम्ही घरात ख्रिश्चन मुलगी आणलीत, तिला आम्ही सून म्हणून स्वीकारली, कळलं? ते मला मान्य नाही, कळलं का? म्हणजे धर्मबुडव्या घरातली मुलगी आम्हाला सून म्हणून नको। हे बघ, परधर्मातली असली तरी ती माझ्या घरात आली, तुझा संबंधच काय? संबंध नाही कसा, उद्या तू माझा व्याही होणार, लोक मला विचारणार। हे बघ, फालतू उगाच बोलू नको, काय तुझ्या मनात काय ते सरळ सांग। एक सांगतो, राणी आणि सिद्धार्थचं लग्न मला पसंत नव्हतं, तरी सुद्धा मुलाच्या हट्टासाठी ते मी मान्य केलं, पण तुमच्या आता जे काही घरात चाललंय ना ते मान्य करणं म्हणजे। बोल ना, बोल ना। बोलतो ना, बोलतो ना। हे बघ रघुनाथ, मला 30,000 रुपये हुंडा पाहिजे, बस। नाही रघुनाथ, एवढं कर्ज मी मंजूर करूच शकत नाही। हे बघ, तुला मदत करायची माझी पुष्कळ इच्छा आहे, पण कारखान्याचे काही नियम असतात आणि माझेही काही लिमिटेशन आहेत। सॉरी साहेब, तुम्हाला उगाच त्रास दिला। हे बघ, तुला व्यक्तिशः मदत करायला मला खूप आवडेल, पण यु नो माय लिमिटेशन। मी एक विचारू, राणी म्हणत होती आपण आपण हे घर गहाण टाकलं तर? नाही नाही, मला ही कल्पना सहन करवत नाही। वडिलोपार्जित घर गहाण टाकायचं म्हणजे गेल्यातच मनात आहे, आणि दुसरीकडे कुठे आपल्याला आसरा आहे का? आपा तर आकाश पातळ एक करतील, एकाच मांडवात दोघांची। अरे वा, खर्च वाचवायचा विचार दिसतोय। नाही, खर्च वाचवणं वगैरे नंतर, पण आधी पैसाच उभा राहायला पाहिजे ना। बरोबर आहे, फंड सोसायटी सगळं वापरलं तरी पुरेसा पडेल असं वाटत नाही। तुझ्याकडून काही मदत झाली तर? बोल, किती लागतील? नाही, लागतील तसे पुष्कळ, पण 5,000 रुपये मिळाले तर बरं होईल। 5,000? एवढे कुठले रे माझ्याकडे? नाही बुवा, 600-500 मिळालास तर काही करता तरी येईल। नाही, 600-500 ने काही होणार नाही। ठीक आहे, बघूया काहीतरी। इतकं सोनं तुमच्याकडे कसं काय आप्पा? अरे काळ्याकुट्ट ढगाला सोनेरी किनार येते ना, त्यातली गत। मी पैसा खाल्ला ना, त्यातून सोनं घेऊन ठेवलं होत, तेच लग्न कार्यात काम येईल। हा आता पण अशा मार्गाने मिळवलेला पैसा लग्न कार्याला नकोय मला। आता उगाच नसते फाटे फोडू नको जानकी, हे पैसे नसले दुसरे पैसे मिळण्याची सोय आहे का? गरजवंताला अक्कल नसते, तशातली गत आहे आपली। ठीक आहे, तुमच्या मनाला येईल तसं करा। तिचं बोलणं उगाच मनावर घेऊ नका। अरे वेडा मुलगा, तुझं नशीब थोर म्हणून अशी बायको तुला मिळाली, अतिशय शुद्ध मनाची आहे ती, जरा सुद्धा किलमिश नाही तिच्या मनात। माझा राग नाही तिच्यावर, तू काळजी करू नकोस रघुनाथा, मी सोय करतो सगळी। हा ओ
माझी आयुष्यभराची कमाई हा आता करा बघू दुप्पट. जय शंकरानंद सरस्वती. चंडिके चामुंडे चक्की दुगम हरिपणगम पणगम चक्की केशव चक्की केशव चक्की केशव चक्की केशिया चक्की आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् आगच्छतु भवान्. ॐ ह्रां ह्रीं क्लीं क्लां ह्रां ह्रीं क्लीं क्लां. स्वामी, अरे स्वामी कुठे गेले? अरे अरे स्वामी कुठे आहेत? अरे अरे रघुनाथा, रघुनाथा, अगो जानकी, अरे अरे काय झालं अप्पा, काय झालं ओरडायला? स्वामी कुठे? अरे घात झालं रे, घात झालं. काय झालं? उडालो, पार मेलो, रसात चालायला गेलो. अरे अरे तू स्वामी मध्ये सगळं सोनं घेऊन पसार झाला. पसार झाला? अरे पोलिसात जाऊन वरती. नको नको, पोलीस नको. सगळा खाल्लेला पैसा. माग एक 10 झटती घेतली होती घराची, त्यांना काही मिळालं नाही. आता विचारतील एवढं सोनं आलं कुठून, काय उत्तर देऊ, तुरुंगात झाडतील मला. हा बापाचा माल गपापर्यंत नेला, फिर्याद करणार कशी? तशी फुटक फुटकर तशी फुटक. व्हॉलंटरी रिटायरमेंट? व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलीस तर पुढं काय? अंधार अंधार आहे सगळा. या क्षणी तरी माझ्यासमोर पर्याय नाही दुसरा. तुझा अर्ज मंजूर करणं माझ्या हातात नाही. हा, आपण तू एक करू शकतोस. खुद्द मालकांना जाऊन भेटलास तर कदाचित तुझं काम होऊ शकेल. नाही, मालक थोर मनाचे आहेत, कामगारांविषयी खरी कळकळ आहे त्यांना. नाही पण मालकाला भेटायचं म्हणजे मुंबईला जावं लागेल. तुझी तीही अडचण दूर करतो. हे बघ, एका महत्वाच्या कामासाठी मालकांची मला अर्जंटली मंजुरी हवी. ती सगळी कागदपत्र घेऊन मी कोणाला तरी पाठवणार होतोच, ते तुलाच पाठवतो. ऑफिसच्या कामासाठी गेलास की खर्चाचा बोजा तुझ्यावर पडणार नाही. त्याशिवाय मालकांची हमखास भेटही मिळेल. मी जन्माचा ऋणी आहे साहेब आपला. आई, काय ग? काय आहे? पैसे. कसले? बाबा मुंबईला चाललेत ना, असू द्या. चल, वेडी आहेस का तू? तुझे आहेत ना, राहू दे. ठेवा ना प्लीज, मला बरं वाटेल. त्या मी बॅग नेत. तू जड आहे ती, तू नाही उचलायचीस. लवकर या हा बाबा. हा, 2 दिवसात परत येतो. गेलो की आलोच. काय हे घ्या, तुमच्या ऑफिसचे महत्वाचे कागदपत्र एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेत. तिकीट आणि पैसे पण त्यातच आहेत, नाहीतर टीसीएलआर गोंधळून जाल. कमाल आहे तुझी. आणि हे घ्या वर खर्चाला. हे काय? सुनबाईने दिले. कशाला, काय गरज होती त्याची? असू द्यात ना, तिला बरं वाटेल. निघतो मी. आप्पा, आप्पा नमस्कार करतो. यशस्वी हो. निघतो मी. बरे, लवकर या. Thank you.
आई काहीतरी बोला ना, इकडे माझ्याकडे पाहा ना आई, तुम्हीच अशा गप्प बसला तर आम्ही काय करायचं? तुमच्याशिवाय कोण आहे आमचं? आई आई बोला ना, पोटभर रडून तरी घे, मनाचा भार हलका होईल तेवढाच. नशीब करंट, मुलाच्या हातून बापाचे अग्निसंस्कार व्हायचे, मुलाच्या मरणाची बातमी ऐकणं नशिबी आलं. देहाच शेवटचं दर्शन सुद्धा झालं नाही. बाळा एखाद्या बेवारशासारखा अप्पा, ताई फार वाईट झालं, या घराचा आधारच गेला. इतकंच काय, आमचा देखील आधारच गेल्यासारखं वाटत. आम्ही तर जीवा भावाचा मित्रच गमावला, पण तुम्ही मात्र आता खंबीरपणे उभं राहायला हवं. हो, आम्ही आहोत ना पाठीशी तुमच्या, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. नकळता असे कोण मागून येते, सुखाची पुन्हा दुःखचा होऊन घेते. कितीदा हसून नगाने
जगावे किती रंगया जीवनाचे पहावे पुन्हा एकमेकास आधार होता तुला मी मला तू आता पांघरावे काय रे अरे कुठे निघालेस तू शेजारी गेले तीन दिवस त्यांच्या घरात अन्न शिजलेलं नाहीये अरे म्हणून गाढवा इथून अन्नाचा पुरवठा करणारस का त्यांच्याकडे बाप कमी अशी वाटेल तशी उधळणारस का तू उगाच आरडाओरडा करू नका याला उधळपट्टी म्हणत नाहीत याला शेजार धर्म म्हणतात कळलं हे बघ सिद्धार्थ रघुनाथ गेला वाईट झालं अरे त्या लोकांची कंबरच खचले आता ते तुझं काय लग्न लावून देणार आहेत हे बघ बघ माझा एक माझ हे प्रेम वगैरे जे असतं ना रे हे पाचोळ्यासारखं असतं फुंकर मारली ना की उडून जात अरे आता जरा व्यवहारी व्हायला शिक दुसरी एखादी मुलगी बघ अरे सिद्धार्थ पन्नास हजार रुपये देऊन या घरात मुली यायला तयार आहेत रे बाबा तुम्हाला लोणी खूप आवडतं ना लोणी ते तुम्हाला मिळालं नाही ना तर प्रेताच्या टाळूवरच लोणी सुद्धा तुम्ही चाटून पुसून खाल आणि तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही प्रत्यक्ष बापाला असं बोलतोस आई मी सिद्धार्थ तुमच्यासाठी डबा घेऊन आलोय तुम्ही सगळी जण थोडं थोडं खाऊन घ्याव असं किती दिवस उपाशी राहणार ना आई आता तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय डब्याला कोणी हात नाही लावणार हो डब्यात पोळी पण आहे नाही रे भूक सहन होत नाही थकलो मी आता फार तुझ्यासारखी ही ताकद नाही माझ्या अंगात नाही खा ना आप्पा तुम्ही खा नाही मला कळतंय सगळं कळतंय मी पोटचा पोरगा गमावलाय मी
पण काय करू रे, देह देह हा फार वाईट असतो. या या अप्पा. नमस्कार अप्पा. हे आमच्या कंपनीचे मालक डोंगरे साहेब. नमस्ते. आणि हे आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर डावरे साहेब. आपल्याला भेटायला आले. या या या. या या. नमस्ते. या ना बसा. प्लीज बी सीटेड. आपण बसा ना. मी रघुनाथांचा मुलगा आनंद. ही माझी आई. नमस्कार. बसा ना. मी आजच मुंबईहून आलो. रघुनाथ एक चांगला कामगार होता. फार वाईट झालं. आपण स्वतः समाचाराला आलात. फार बरं वाटलं. वी आर हायली ओब्लाइज सर. काय करतोस तू? मी मिशनच्या शाळेत शिक्षक आहे. टेम्पररी जॉब आहे 6 महिन्यापुरता. शिक्षण किती झालं? BSc. फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. सुवर्ण पदक मिळाले. व्हेरी गुड. डावरे. येस सर. याला आपल्या केमिकल डिव्हिजन मध्ये लावून घ्या. येस सर. आणि ते होय सर. अप्पा, रघुनाथचा प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटी मिळून 60,000 रुपये होतात. नियमाप्रमाणे सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या की हे सगळे पैसे तुम्हाला मिळतीलच. पण रघुनाथ ड्युटीवर असताना गेला म्हणून डोंगरे साहेबांनी स्वतः उदार मनानं 50,000 रुपये मंजूर केलेत. हा चेक अण्णासाहेब. आई. आई अग सर चेक देत आहे. रघुनाथ कामावर असताना गेला म्हणून व्यक्तिशः माझ्यातर्फे ही अल्पशी भेट. माझा पगार इथे राहिल्यापासून पहिलाच. अरे माझ्याकडे कशाला देतोयस? नाही, माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे, आज पूर्ण झाली. मला नेहमी वाटायचं की आपण आपला पगार आईजवळ द्यावा. पण माझी आई लहानपणीच गेली. पण तुम्ही आहात ना. ठेवा, मी लागतील तसे मागून घेईन. वेडेपणा करू नकोस, ठेव तुझ्याकडे. आई प्लीज ठेवा, मी खर्चाला लागले तर घेईल ना मागून. अरे पण आधी हे घे, 500 आहेत.
हे काय एवढाच पगार? नाही, हे आमच्या दोघांच्या खर्चाचे म्हणून दिलेत. मी एक जागा घेतोय, त्याचे हप्ते भरायला लागतील. ठीक आहे, सिद्धार्थ तिकडे ये. आई आलोच मी. काय ग पगार कुठे तुझा पगार? ते तू काही एक बोलू नकोस, मी सगळं काय करतो कळलं? आई अगं, पण तू माझं ऐकून घे राणी. अगं काय करतेस तू? शांत रा, मी बघते सगळं काही. राणी. आई. काय ग? आमच्या दोघांच्या खर्चाचे पैसे आम्ही काही देऊ शकणार नाही. अगं सिद्धार्थच्या पगाराचं पाकिटच चोरीला गेले. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एकदमच देऊ. राणी, सिद्धार्थच्या पगाराचं पाकिट माझ्याकडे. हे घे. अप्पा, पाणी काढून ठेवलंय, भूक लागली ना, आंघोळ करून घ्या, मी खाणं तयार ठेवते. अरे अरे, माझ्यासाठी काढले पाणी. ते ऑफिसला जायचंय मला. रिकाम तिकडे तुम्हाला काय उद्योग आहे? मॉर्निंग. काय आनंद? गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कसं काय ठीक चाललंय ना? येस सर. आईची तब्येत कशी काय? बरी आहे आता, खूपच सावरली आहे. अरे हो, हेड ऑफिस कडून नोट आली आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आईला मिळाले ना? हो, म्हणजे मी आईशी बोललेलो नाही अजून, पण पैसे बहुधा जमा झाले असावेत. चेक मिळाला नसेल तर तसं कळव. नाही म्हणजे काय आहे, वाटेत कुठेतरी गहाळ व्हायचा. नाही, पोस्टाचं काम आहे म्हणून. बघतो सर. थँक्यू. ओके, कॅरी ऑन. ए आई. आप आई कुठे? आप आई कुठे? कमाल है. आई. ए आई. आई ग. काय रे, कशी आहेस तू आई? बरी आई. अगं असते डावरे साहेब विचारत होते. कोण डावरे? ते ग आमचे मॅनेजर, आपल्याकडे आले नव्हते का? ते म्हणत होते की कशी काय तुझ्या आईची तब्येत आता. मी म्हटले त्या नाव, बरी आता, खूपच सावरली. आई, तुला प्रॉव्हिडंट फंडाचा चेक मिळाला? हो मिळाला, भरला सुद्धा. मिळाला? तू बोलली नाहीस. कोणाला? तुला. तुला काय बोलायचं? आई, मला पैसे हवे होते. देते. हा, देते. हे घे. हे काय? हे एवढेच? आई अगं, मला सगळे पैसे हवे होते बँकेतून. ते प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत, भविष्यकाळाची तरतूद म्हणून दिलेले, माझ्या भविष्यकाळाची. आणि हे 500 रुपये माझे आणि आप्पांचे. आजपासून घरखर्च तू चालवायचास. काय दिवस आले बघताय ना, माझ्याच घरात माझ्याच जेवणाचे पैसे भरावे लागतायत. तुम्ही पुण्यवान, तुम्ही सुटलात. मी माझ्या पूर्वजन्माची पाप फेडतोय. अप्पा. अप्पा हे नाही आहेत, पण मी आहे ना. आणि आता काय, मी सून नाही आहे, तुमची मुलगी आहे. तुमच्या या मुलीकडे काय लागेल ते हक्काने मागा अप्पा. अरे अप्पा, तुम्ही आईला असा मनस्ताप किती दिवस देणार आहात? अरे काय करतोय मी,
अरे काहीच करत नाही आहे ना तुम्ही, नुसता खायला कहार आणि भुईला भार। मे आय कम इन सर? येस कम इन, सिट डाउन। थँक यू। फर्स्ट ऑफ ऑल तुझं अभिनंदन। कशाबद्दल सर? वेट अ मिनिट, हे तुझं कन्फर्मेशन लेटर। थँक यू, थँक यू व्हेरी मच सर। इट्स ओके। आनंद, प्रथम तू परमानंट झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन। शेवटी काळ कुणासाठी थांबत नाही खरं। तू थांबू नकोस, तू सुरुवात कर। खर तर मी हॉटेलमध्येच पार्टी देणार होतो, पण मग आई म्हणाली की घरातच करूया, त्यानिमित्तानं तुम्ही सगळेजण घरी आलात। अरे असं काय नाही रे, वहिनी साधा निरोप जरी पाठवला तरी सुद्धा ताबडतोब हजार होणारी माणसं आहोत आम्ही, हो ना? काही म्हणा, रघुनाथ गेला हे अजूनही पटत नाही तर काय, मुंबईला म्हणून घराबाहेर पडतो काय? आणि एकाएकी एनिवे तुम्ही घ्या ना, प्लीज कॅरी ऑन। ये बैस आनंदा बैस। बाकी काही म्हणा, तुमचा रघुनाथ मोठा हिकमती निघाला, अहो अपघाताची काय झकास परवणी साधली त्याने। अहो नाही तर आमचा बाप। म्हणजे तुमचे वडील? हो ना। तर आमचे वडील नाही, ते सुद्धा अपघातातच मेले। अहो पण कसे, एका माजलेल्या बैलाने एवढं मोठं शिंग खुपसलं पोटात, अहो जागच्या जागी खालास, आता त्या बैलाकडनं काही नुकसान भरपाई मागणार कपाळ? नाही म्हणजे आमच्या वडिलांनी अक्कल वापरली नाही तुमच्या रघुनाथ सारखी। गरुड, वडिलांची चूक तू करू नकोस, नीट अक्कल वापरून गाशा गुंडाळ। तेवढं कुठलं आलंय आमचं भाग्य? पण अप्पा, गरुड काका म्हणतात ते काही खोटं नाही, बाबांना जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं। आपल्या मरणानं मुलं इतकी सुखी होतील हे त्यांना आधीच उमजलं असतं तर ह्या पूर्वीच मेला नसता का तो? हा तेही वाईट झालं नसतं, म्हणजे आता फारच बरं झालं, आमची लग्न झाली, मला कायमची नोकरी मिळाली, घरात थोडाफार पैसा सुद्धा आला, सुख सुख म्हणतात ते आणखी काय हो। पण अप्पा, गरुड काका म्हणतात ते काही खोटं नाही, बाबाने जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं। तेही वाईट झालं म्हणजे आता फारच बरं झालं, आमची लग्न झाली, मला कायमची नोकरी मिळाली, घरात थोडाफार पैसा सुद्धा आला, सुख सुख म्हणतात आणखी काय, बाबाने जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं। सुख सुख म्हणतात आणखी काय, बाबाने जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मरणाने साधलं, ते त्यांच्या मरणाने साधलं, त्यांच्या मरणाने साधलं। अरे कोण आहे, चल उठ, झोपून मला जर, चल उठ, ए झोपून दे, उठ उठ। झोपले का ग? नाही बा, जागीच आहे मी। का ग? भोकनी पोटात कालवा कालो होती या? नाही बा, मगाशीच तर चहा बटर खाली ना। अगं तेवढ्यानं कुठं पोट भरतय वय, पण आजच्याला कमाई झाली नाही बघ, म्या तरी काय करू। पर मी काय म्हणले का, उग काजीवाला घोर लावून घेत आहे। अगं तुझा हातपाय थकला आता,
मैं तुझी काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही भी चलंबर गाड्या वडलासा वजी उचललासा तुम्ही भी आता थकला सकी. तू भी लई राबलीस बघ. 6 महिन्याची पोटीशी होतीस तरी भी गाडी वडलीस वजी उचललीस. वार जिवंत असताना देवता येणं त्यानं तुला सुखात ठेवलं असतं बघ. उगा जखमेवरची खपली काढू नका सर. नाही चुकलो पुण्यांदा नाही असं बोलायचो. तस नव पर पोरं बाळा असणारी माणसं काय सुखातच असतात. वय पोरं मोठी झाली की त्यासनी पंख फुटत्यात. अशा वक्ताला आपणच एकमेकांचं सोडती. खराय बघ खराय तुझं. आम्हा बायकांची मन तुम्हासनी नाही कळायची. कुकवाचा धनी नसला तर मोत्याचा चारा बी आमासनी जर वाटतोय. तुम्ही काय भी काळजी करू नका सर. म्या हाय नव तुमच्या संग. म्या हाय नव. पोर कट केल्यासारखे वाटतोय. आपला जराही न विचार करता त्या राणीमुळे गरुडा पुढे नाक घासावं लागलं. या आनंदमुळे अहो चालायचंच. काय चालायचंच. त्यांना तर पंख फुटले ते असेच वागणार. आपणच त्यांना सावरायला हवं. आपण सावरूया त्याला. मी आहे ना तुमच्या बरोबर. जानकी परत आलास. अरे तू गेल्यापासून मी सैर भैर झालो होतो. ताई दिशा हरवल्यासारखं झालं होतं मला. पण तू आलास. याची देही याची डोळा मी तुला पाहतोय. परमेश्वर आहे रे परमेश्वर आहे परमेश्वर आहे. अरे इतके दिवस कुठं होतास काय करीत होतास. काय सांगणार तुम्हाला. त्या दिवशी मी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेऊन मुंबईला निघालो. पण नियतीच्या मनात काय वेगळंच होत. गाडीनं स्टेशन सोडलं. गाडी एका नदीच्या पुलावरून जात होती. मी झोपेत होतो. अचानक गाडीला एक हादरा बसला आणि मला कोणीतरी खोल नदीत फेकून देतोय असा भास आला. त्यानंतरच मला काय आठवत नाही. मी शुद्धीवर आलो तेव्हा एका बाबांच्या मठात होतो. विठ्ठल बाबांच्या मठात. म्हणून जन्मची नाही कोणाशी कृपयांची आशंका ऐशी म्हणून गेले ते जन्मासी वासुदेव हरे. स्वामी आपले पाहुणे शुद्धीवर आले. आले हो. सकाळपासून तो अंदाज होताच. चला त्याला पाहूया. नमस्कार. नमस्कार. बरं वाटतंय ना आता. मी किती दिवस पडू नये इथं तरी साधारणपणे. विठ्ठला ते महत्वाचं नाही. शुद्धीवर आले हे महत्वाचं.
पण तुम्ही चिंता करू नका, थोडी ताकद आली जरा हिंडा फिरायला लागला की आम्ही तुम्हाला तुमच्या घरी पोहोचत करू। असं करा, तुमचं नाव आणि पत्ता द्या, आम्ही तुमच्या घरी तार करू। माझं नाव गाव काय, मी कोण कुठला काही ठाऊक नाही तुम्हाला, आणि तरी देखील तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं। माणसानं माणसासाठी करायचं तेच केलं आम्ही। तुम्ही कोण कुठले, तुमची जात कोण, हा भेदभाव करायचं कारणच काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। तुमचं नाव आणि पत्ता सांगताय ना? सांगतो, तुम्ही ताबडतोब तार करा। नाहीतर बुवा, पत्र वगैरे काही नको। मी जसा अचानक त्यांच्या समोर नाहीसा झालो तसा अचानक त्यांच्या समोर जाऊन उभा राहीन। मला त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहायचंय, मला त्या सगळ्यांच्या डोळ्यातला आनंद टिपायचाय। गुड मॉर्निंग फादर। ओ फादर। गुड मॉर्निंग माय चाइल्ड, हाउ आर यू? ओ फादर, आज तू खूप आनंदात दिसतेस। असं काय घडलंय मला तरी सांग, म्हणजे मी देखील तुझ्या आनंदात सामील होईन। फादर, परमेश्वर खरंच दयाळू आहे, खूप खूप प्रेम आहे त्याचं आमच्यावर। ऑफकोर्स माय चाइल्ड, परमेश्वर खरंच दयाळू आहे, पण असं काय घडलंय की ज्यामुळे त्याच्या दयाळूपणाची तुला खात्री पटली? फादर, काल रात्री आमच्या घरी आमचे बाबा तिच्या स्वप्नात आले। हो ना मेरी? एवढं गोंधळाल काय झालं मेरी? नाही काही नाही। एवढं सांगण्यासाठी धावत पळत आलीस? नाही फादर, आम्ही मंडईत निघालो होतो। मेरी म्हणाली जाता जाता तुमची पण भेट घ्यावी म्हणून। आय से निघूया का मेरी? मला ऑफिसला जायला उशीर होतो, आम्ही येतो फादर। हॅव अ गुड डे माय चाइल्ड। थँक यू फादर। येते मी। गॉड ब्लेस यू माय चाइल्ड। आनंद, आनंद, फादर समोर खोटं का बोललास? त्यांना खरं सांगायची काय गरज आहे? खोटं तरी सांगायची काय गरज होती? मेरी फादरने हे सगळं कळायलाच हवंय का? अरे काय बोलतोयस तू हे? बाबा परत आल्याची बातमी फादरला कळायला नको? नको, त्यांनाच काय इतर कोणालाही कळतं का? म्हणे पण का? मी सांगतोय म्हणून। तू सांगतोयस म्हणून मी खोटं बोलायचं का? मेरी, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आताच दिली पाहिजेत। दिली पाहिजेत, मुळात प्रश्न तू निर्माण करतोयस। मेरी प्लीज, प्लीज मला समजून घे। बाबा जिवंत आहेत ते फक्त आपल्यासाठी, जगाच्या दृष्टीने ते मेलेले आहेत। म्हणजे त्यांना लपून ठेवायचं त्यांचं अस्तित्वच? छे छे, मला हे सहन होणार नाही, मला हे जमणार नाही। मेरी, मेरी तुला आपल्या बाळाची शपथ। आहो, 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 गेले कधी कुठे? अहो जानकी, मी इथे आहे। तुम्ही इथे अडगळीच्या खोलीत काय करताय? मीच त्यांना इथे राहायला सांगितले आई। आनंदा, काय बोलतोस तू हे? डोकं फिरलंय का तुझं? आई तू चिडू नकोस, शांतपणे माझं ऐकून घे। बाबा त्या अपघातात गेले या समजुतीनं मालकांनी आपल्याला 50,000 रुपये दिले, आपण ते लग्नात खर्च करून टाकले।
आज बाबा जिवंत आहेत असं म्हटल्यानंतर मालकांनी जर पैसे परत मागितले तर कुठून द्यायचे पैसे? हे झालं मिळालेल्या पैशांचं. मिळणाऱ्या पैशांचं काय? विम्याचे 80,000, ग्रॅच्युइटी 60,000, यातला एक छदाम सुद्धा मिळणार नाही. अरे पण पैशासाठी. ऐक माझं ऐक. बाबा गेले म्हणून मला कारखान्यात नोकरी मिळाली. उद्या माझी नोकरी सुद्धा जाईल. यातून सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे. बाबा हयात आहेत हे बाहेर कुणालाही समजता कामा नये. दुसरा काहीतरी मार्ग सापडेपर्यंत बाबांनी या घरात लपूनच राहिलं पाहिजे. अरे पण त्यांच्याच घरात त्यांना लपवून ठेवायचं? किती दिवस लपवून ठेवणारेस तू? ते काय कधी निर्जीव वस्तू वाटली तुला लपवून ठेवायला? मरणाच्या दारातून परत घरात आलेत ते. या घराचं स्थडग करायचं. नाही नाही काय वाटतील ते झालं तरी मी येऊ देणार नाही. तो बोलतो ती काय खोटं नाही. तू शांत हो, शांत हो. अगं थडगा कशाला म्हणतेस? अगं तू आणि मी एकत्र असल्यानंतर नरक सुद्धा स्वर्गासारखा वाटेल मला. आनंद तू काय काळजी करू नकोस. दुसरा मार्ग सापडेपर्यंत मी इथं राहायला तयार. तू रडू नकोस. मी आहे ना, मी आहे ना. नाही नाही आनंद असं करू नकोस. हे चुकीचं आहे. माझं ऐक. अरे नंददृष्टा, आपल्याच घरात त्याला कोंडून ठेवलंस तू? स्वतःच्या बापाला लोक मी का फिरलं की काय तुझं? अरे कुठे भेटशील पाप? मनाला काही वाटत नाही तुझ्या? शी हे गे सुरुवात तुझ्यापासून. हे काय, तू नेहमी फक्त पाचच पेढे घेतो आणि जखा पुढा. अगाज एवढी आनंदाची बातमी कळल्यावर एवढे पेढे नको काढायला. कसली आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी काय? आपले बाबा सुखरूप परत नाही काले? अरे बोल ना जरा. बाबा जिवंत असल्याचं बाहेर कुठेही कळता कामा नये. का? अरे का काय का? ते जिवंत असल्याचं बाहेर कळलं ना तर जे आपल्याला 1.5-2 लाख मिळायचे त्यातलं काही एक मिळणार नाही आणि त्यात माझा अर्धा वाटा आहे. हे बघ, त्या पैशाची आपल्याला काही गरज नाही. तुलाही नाही, मलाही नाही. समजलं? तुला नको असतील पण मला हवेत. त्याच्यावर माझा पूर्णपणे हक्क आहे. समजलं? रघुनाथा घे, ठेव तुझ्याजवळ. हा अप्पा. अरे तुझं जग आता अडगडीच्या खोली एवढं आकसले. इथं काय कोणापासून लपून ठेवणार? हे तेवढं वेळ जायला साधन. काय अवस्था करून घेतलेस रे आनंद स्वतःची? वडिलांना जिवंतपणे मरणाच्या हाताना भोगायला होतोयस. मेरी मेरी मला समजून घे ग. तू घराचे चालवलंस ते मनाला नाही पटत. प्रेमाचा अर्थ तू विसरलास. मी नाही विसरू शकणार. मेरी माझं तुझ्यावर प्रेम नाही असं म्हणायचं का तुला? प्रेम काय फक्त बायकोवरच करायचं असतं? आई वडिलांवर करायचं नसत? जे फक्त स्वार्थ जाणत ते प्रेम कसलं? या 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 माझ्या बाबा या या या. अरे 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 माझ्या सोना या या या. ओले 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 ओले. या या या. चला गाई कला गाई कला गाई कला. अले 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 गुलामा, कुठे होता ले तू? आम्ही तुझी किती वाट बघत होता. आम्हाला दिसलाच नाही तू. आता तुझे तोंड दाखवतोस? आता तुझे तोंड दिसलं म्हणजे तुला काहीतरी द्यायला पाहिजे ना ले. तुला आज द्यायला आमच्याकडे काहीच नाही ले. आशीर्वादाशिवाय आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही. आशीर्वादच हवाय त्याला. या आजोबाच्या कडेवर बसून बाहेर फिरायला येतोस? आपण भूर जाऊया. मी तुला हम्मा दाखवतो, भू भू दाखवतो, पंपम मध्ये मी तुला बसवतो, मग आपण भूर फिरायला जाऊया. येतोस आजोबा बरोबर? हा
रसिकबाई, याला बाहेर घेऊन जाऊ मोकळ्या हवेत, लवकर, नाहीतरी अडगळीच्या खोलीत कुतमरेल तू। अरे गरुड़, अरे सिद्धार्थ सिद्धार्थ, वडील बोल। गरुड़ काका, एक मिनट आओ। गरुड़ काका, एक मिनट बाबा। शाबा चप्पल काय लावता नाकाला? छुट्टी वर आणायचा हा एक उपाय आहे। असो आहे गरुड़ काका। हां आओ लोट आओ, इथे काय झोपता उठा। रघुनाथ, मी रघुनाथला पाहिलं, रघुनाथला पाहिलं, रघुनाथ मी 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 रघुनाथला पाहिलं, रघुनाथला हो मी पाहिलं, रघुनाथला हो मी पाहिलं। गरुड काका काय बोलताय तुम्ही? बाबा अपघातात गेले नाही का? तुम्ही कसे पाहलता ना? मामा म्हणजे म्हणजे रघुनाथचं भूत पाहिलं की काय? भूत स्ट्रांग वास आहे। बाबा काका तुम्ही लावून ठेवा। रघुनाथ जाऊ दे, तुम्ही चला घरी, चला नाही चला चला, उठा 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 उठा। अरे मी पाहिलं रे ए भूत, मी धरलं तुम्हाला, चला असू दे, तुम्ही चला, चप्पल नको, हळू चला, हळू बघून चला, पाय चप्पल चला। आता पुन्हा तिथे पाऊल टाकू नका। नाही आता नाही जाणार नाही, पण सिद्धार्थ रघुनाथ मला खरंच दिसला रे तिथे। पुन्हा तेच, तुम्हाला तुम्हाला त्यांचं भूत दिसलं असणार, चला। अरे पण मग तुम्हाला कसं दिसत नाही त्यांचं भूत? आम्हाला आम्हाला कसं दिसणार? ते तुम्हाला छळणार भूत। तुम्ही लग्नात हुंडा घेतला, दागिने घेतलेत नाही का? हो पण मी काय म्हणतो, मला इथे एकट्याला बरं नाही वाटत, तू का नाही तिथे राहायला? बाबा आपलं काय ठरलंय? काय 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 हे बघा, हुंड्याचे संपूर्ण पैसे फिटल्याशिवाय मी परत इथे येणार नाही। ए मी तुझ्या पाया पडतो, पायाचं तुझी माफी मागतो, पण तू परत येणार आहे बाबा राहायला? बाबा आज त्यांना माझी जास्त गरज आहे। अरे बाबा असं कसा परत अर्जेंट निघालास तू? सगळ्यांनी स्वार्थी असून कसं चालेल? बाबा चहा घ्या। मेरी आले, आम्ही सिनेमाला जातोय, आईंचा एका तासात स्वयंपाक होईल, त्या वाढतील हा तुम्हाला। मेरी तुझं काय चाललंय अजून इथे, चल लवकर। येते मी। बाबांना ह्यावेळी चहा लागतो, कामावरून आल्यानंतर चहा घ्यायची सवय होती त्यांना। आता कामावर जातात का ते? खोलीत तर बसून असतात, आणि तासाभरानी आई जेवायला वाढणारच येतात ना। पण दिवस रात्र एकाच खोलीत कोंडून घेऊन त्यांचा जीव कंटाळत नसेल का? आपण त्यांच्यासाठी एवढं सुद्धा नको करायला। ठीक आहे, सहाचा शो चुकवलायस तू, आता नऊचा तरी मिळायला हवा। काहीतरी करपल्याचा वास येतोय, भाजी करपली वाटत, फार कोळसा झालाय त्याचा। आई तुझं काय चाललंय आजकाल, तुझं अजिबात लक्ष नसतं। त्यांना नका बोलू, उद्यापासून दोन्ही वेळेचा स्वयंपाक मीच करीन। अगं हो, पण आजच्या जेवणाचं काय? त्याचा पार कोळसा होऊन गेलाय, नऊचा पिक्चर होता, कधीतरी जरा विरंगुळा मिळावा म्हटलं तर घरात ये असं। जाऊ दे, आता आपण बाहेरच जाऊया।
आणि आई बाबांच्या जेवणाचं काय? पिक्चरला आज गेलो नाही तर नाही का चालणार? नाही चालणार, चला लवकर आधी चला। ए राणी तू चला आधी, त्यांच्या जेवणाचं ते बघून घेतील, चल लवकर। तू जा मेरी, आम्ही बघू। सिद्धार्थ तयार आहेस करू? छे काय उशीर झाला, का रे काय? अरे बाहेरच जेवायचं आज का? असंच एन्जॉय। चल चल असं दे, चल चला चला। हे काय दाराला बाहेरून कुलूप कशाला? पिक्चर 12 होता, आईला उगाच कशाला उठवायचं? हे काय मेन स्विच का बंद केलास? मेरी अगं आई बाबांना भान असतं का कशाचं? दिवे तसेच राहतील, बाबा खोली बाहेर पडतील, घरभर फिरतील, उगीच कोणी बघितलं तर? आनंद हे तुझं अति होत आहे। हे तू आमच्या घरच्या भानगडीत पडू नको। मी कुणी परकाय? अरे या घराचा जावई आहे मी, आणि हे जे काय तुझं वागणं चाललंय ना घरात ते मला अजिबात पसंत नाहीये। तू आता सिनेमाचा मूड घालवणार आहेस का? सिद्धार्थ चल रे, उगाच भलत्याला भलते वाद नकोय। चल चला चला चला। कोण अप्पा एवढ्या रात्रीचे बाहेर काय करताय? काय अप्पा अहो तुम्ही एवढ्या रात्रीचे बाहेर काय पीत बसलाय? ते कुपूल कुपूल दारा हा कुलूप सगळे लोक बाहेर गेलेले दिसतायत। वाजले किती रे? वाजले 11:30 वाजत आले, वाजतील आता थोड्या वेळाने 12 वाजतील। तू जागा कसा? काय करणार, तुमच्या नातीने आमच्या पोराशी लग्न केलंय, तेव्हापासून आमच्या झोपेने आमच्याशी डायव्होर्स घेतलाय, दुसरं काय? करा पाप करा पाप करा। अरे बापरे पाप,
हे गरुड गरुड बोला तू नुसता नावाचं गरुड गरुड रे म्हणजे तू सापाला नाही मारू शकत आता सापाचं काय आणखी पाप असतं ना पाप हे सापासारखं असतं हा एकदा मनात घुसलं की डंक मारित राहतो सारखं हा मग कशी झोप येणार सापाला मारणार एकच उंगूस म्हणजे काय हे बघ या बाटली मध्ये लपलंय त्याला पी पी म्हणजे पाप मरील तू झोपशील समजलं पण काय आप्पा मी अशी काय नेहमी घेत नाही तुमच्यासारखी मी आपलं कधी तरी घेतो अरे बापरे एवढीच हुंड्याच्या व्याजाची वसुली असं म्हणतंय काय वाईट नाही चोराची लंगोटी पण अजिब कसा गप्पा बसलाय शोनू श्रीनिज माझ्या गरुड बाळा वाजवी तू खुळ खुळा अप्पा मध्यरात्र उलटून गेलीये तुम्ही काय तमाशा लावलाय सरळ उघड्यावर दारू पिताय हे बोलायचं काम नाही हा माझ्या स्वतःच्या कमाईची मी पितोय लाज कशी वाटत नाहीये ना अरे लाज वाटायला हवी तुम्हाला बापाला जिवंतपणी यमयातना भोगायला लावता या घरात त्याच्या आत्म्याचे तळतळाट भोवतील तुम्हाला काय म्हणते म्हणजे रघुनाथ जिवंत आणि तो घरात आहे घरात नाही वडील काय की ते अपघातात वारले नाही का आणि त्यांचा आत्मा इथे वावरतो आणि काय आहे की शरीर मरतो पण आत्मा अमर असतो काय चूक एकदम चूक अपघातात आत्मा मरू शकतो पण शरीर अमर असत शरीर अमर असत तरुण तू अमर आहेस आनंद तू अमर आहेस राणी तू अमर आहेस वरून अमर पट्टा घेऊन आलाय तुम्ही मेल्यावर केलेल्या पापाचा जाप द्यावा लागतो ही भीती तुम्हाला नाही तुम्ही काही म्हणणारच नाही करा पाप करा घडाभरे पर्यंत पाप करीत राहा काय म्हणतोय आप्पा हो सिद्धार्थ बघ ना जरा सिद्धार्थ काय म्हणाले रघुनाथ जीवन राणीच्या वडिलांचा आत्मा इथं वावरतोय त्याने तुम्हाला पकडायला हवे का नाही मग चला उठा ना आपल्या घरी जाऊ चला आता तुम्हाला उचलून घेऊ का तुम्ही दोघी काय ऐकताय चला ना आता हो अप्पा उठा आता बा झाले तमाशे आनंद पै आहेत का घरात हाय बस बस हो अरे आनंदा नमस्कार नमस्कार
मी LIC ऑफिसर अशोक मुळे। हो का, या ना बसा प्लीज। तुम्ही काय घेणार का चहा कॉफी? नो थँक्स। रघुनाथ पैच्या विम्याचे 80,000 रुपये LIC ने मंजूर केले, मी चेक घेऊन आलोय, तुमच्या मातोश्रींना बोलवा, यावर त्यांच्या सह्या लागतील। हो येस, मेरी आईला घेऊन ये। बाईंच्या कपाळावर कुंकू। काय साहेब, वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय, भ्रमिष्ट झाली आहे ती। तिच्या लक्षात आई काय आहे, तुझ्या कपाळावर कुंकू। आई आई सही कर, आई प्लीज। इथून पुढे आईनी कुंकू लावायला नको। अरे आनंदा, 100 वर्ष आयुष्य बघ तुला। का काय झालं? अरे आता सर्वांना तो विषय निघाला होता बाबांचा। हो ना, हो त्यांना जवळ एक वर्ष झालं असेल ना रे? हो जवळ जवळ एक आठवडा झालाय। वर्षश्राद्ध वगैरे तरी करणार आहेस की नाही? म्हणजे काय करावंच लागेल त्याला, काय रे आनंदा? हो हो करावंच लागेल, कर्तव्यच आहे माझं। तुम्ही सगळे याल ना? अरे म्हणजे काय, हा तर मी काय म्हणत होतो, आई मी आज बाबांचं वर्ष श्राद्ध करतोय। का बाबा जिवंत आहे ते आपल्यासाठी, जगाच्या दृष्टीने नाही, वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे, नाहीतर लोक शेण घालतील तोंडात। उगीच कोणाला संशय आला काही विपरीत घडलं तर माझ्यावर विष खाची पाळी येईल, तेव्हा आज वर्ष श्राद्ध आहे। जानकी, अगर तू कशाला वाईट वाटून घेतेस, बाहेरच्या जगाशी आपला संबंधच काय, हेच आपलं जग, करते त्याला काय करायचंय ते। काय वेळ आणले परमेश्वराने आपल्यावर, त्याला कशाला उगाच दोष देतेस, आपल्याच नशिबाचे भोग आहे ते। मृत्यू सुद्धा या भोगापासून माणसाची सुटका करू शकत नाही, अर्ध्या वाटेवरून मृत्यूने मला परत पाठवलं, हेच भोग भोगण्यासाठी ना आपण ते भोग भोगायचे। जानकी, एकमेकाच्या साथीने दुःख हलकं करायचं। पिंड संस्थापित रहा माल्यार्थे इमानी व पुष्पाणी की कुल पिंडावरती करा। पिंड संस्थापित रहा माल्यार्थे इमानी व पुष्पाणी स्वराहा। आता सगळ्यांना नमस्कार करायला बोलवा। हो मेरी आईला घेऊन ये। त्यांनी हे सगळं पाहिलंच पाहिजे का? त्यांची मनस्थिती बरी नाहीये। लोकात चर्चा नको, विधी चालू असताना ती इथं असायला हवी। जातीला घेऊन ये।
आई बोलावलाय जानकी जा जा जानकी बाहेर बरेच लोक दक्षिणा मी तुमच्या घरी पोहोचवतो आनंद हे बघ मी डॉक्टरांना घेऊन येतो अप्पा तुम्ही प्लीज आईकडे लक्ष ठेवा तसं काही विशेष नाही डॉक्टर येतीलच एवढं ठीक आहे आम्ही निघतो तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी आभारी आहे सॉरी फॉर ऑल दिस नाही नाही तसं काही नाही काही गरज लागली तर कळव आम्हाला येतो बरं येतो कसं वाटतं आता जरा भोवळ आली जानकी काय झालं तुला जानकी काय झालं तुला सांग ना अगं एकदा माझ्याकडे डोळे उघडून बघ तरी अगं माझ्याशी काहीतरी बोल ना जानकी जानकी एकदा तरी डोळे उघड ना काय साला ताप आहे ताप त्या दोघांना तुला कसला आलाय बोडक्याचा ताप अप्पा तुम्ही गप्प बसा माझं डोकं फिरवू नका दादा डॉक्टर येते सिद्धार्थ शी इज ऑल राईट शुद्धीवर आली ती तिला भोवळ आली ती नुसती डॉक्टर थँक्स बघा नाही तुमची विजिट फी किती अरे पण आनंद डॉक्टर आलेच आहेत त्यांना तपासून घेऊ नाही अरे सिद्धार्थ काहीच जरूर नाहीये जरूर काय नाही बाजूला तसं काळजी करायचं काही कारण नाही त्यांना विश्रांतीची अधिक गरज आहे ओके डॉक्टर ही तुमची फी थँक्यू व्हेरी मच रघुनाथा बाळा सुखरूप आहेस ना
जीव भांडत पडला रे बाबा माझा. क्षणभर मला वाटलं काय वाटलं हे गेले म्हणून एवढ्या मोठ्या अपघातात सापडले नदीत बुडाले तरी गेले नाहीत परत आले ते या पेटीत गुदमरून मरणार आहे. आनंद रे काय बोलतेस तू काय खोटं बोललो रे मी जिवंत असेपर्यंत यांना काही होणार नाही अगदी खरे खुरे मेले ना तरी पुन्हा जिवंत होतील माझ्यावर मागच्या जन्मीचा सूड उगवतायत. अरे बापा बोतल ही भाषा किडे पडतील तोंडात मागल्या जन्मीचा सूड म्हणे अरे तुझ्यावर सूड खेळण्यासाठी तुला जन्माला घातलं तिनी हो जन्माला घालून सूडच उगवतायत ते नाहीतर पुन्हा आले नसते आमच्या उरावर बसायला. अरे कृतज्ञ माणसं अब्बा अरे आनंद म्हातारे माणसावर हात उघडतो अरे काय काय आहे वेडीपण आहे. अरे अरे माझं ऐका आहे. अरे आनंद आनंद अरे तू तरी विचार कर अरे जानकी आजारी आहे तिला बरं वाटत नाही रे तिच्या तब्येतीचा तुझ्यावर विचार कर. अरे 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 तुम्ही कशाला मध्ये पडताय शांत व्हा ना तुम्ही मध्ये मध्ये बोलू नको सा खूप ऐकून घेतलं तुझं. काय करतो खोलीच्या बाहेर पडायची. अरे माझा जीव राहावीना म्हणून मी तिला भेटायला गेलो होतो रे. अरे तुम्ही पाहिली नसती काय मेली नसती ती असा काय गुन्हा केला होता तुझा म्हणून तू असा भयानक सूड उगवतोस आमच्यावर. मी अपघातातून वाचलो हा माझा गुन्हा आहे त्यासाठी जिवंतपणी मारलंस तुम्हाला. अरे जन्मदाता बाप आहे मी तुझा जन्मदाता बाप. आणि ही जानकी तुझी आई. अरे स्वतःच्या रक्ता मासानं तुझा गर्भ पोसला तिनं तुझ्या जन्मघरा सोसल्या डोळ्याचा दिवा आणि हाताचा पाळणा करून तिनं तुला वाढवला. हा तिचा गुन्हा आहे. हा गुन्हा आहे तिचा. का तिला जीव नकोसा करतोयस कशासाठी पैशासाठी. मग बस तुला शिकवण्याहून त्या पैशाला. पण एक लक्षात ठेव जगातला सगळा पैसा ओतलास तरी आई बापाची माया मिळणार नाही तुला. चल जानकी आपलं काही काम नाही इथं खरंच काही काम नाही. बाबा बाबा जाऊ नका ना. नाही आता मला अडवू नका. आई तुम्ही तरी सांगा ना. नाही मेरी आमची माणसं आता आमची राहिली नाहीयेत पण निदान ती माणूस म्हणून राहावीत जगावीत ही काळजी तुम्ही दोघांनी घ्यायची. जपा स्वतःला. स्वतःच म्हणावं असं काही शिल्लक उरलं नाही. काही मागे राहू दिलं नाही. चांगलं केलं. अरे आयुष्याच्या ऐन उतरणीवर पायाखालची जमीनच काढून घेतलीस. तुझ्या दरबारी उशिरा का होईना न्याय मिळतो म्हणतात. चांगला न्याय केलास. या जीर्ण कुडीमध्ये जीव तरी का ठेवलास. तोही घे. शेवटची दया कर. शेवटची दया कर. अप्पा अप्पा काय चाललंय.
कशासाठी स्वतःलाशी शिक्षा करून घेताय तुम्ही अप्पा? कोण म्हणतो तुम्ही निराधार? अहो राखेतून पुन्हा जन्म घ्यावा तसा मृत्यूच्या दाड्यातून परत आलेला तुमचा मुलगा तुमच्या समोर असताना कोण म्हणतो तुम्ही बेवारशी आहात? मी आहे ना तुमच्या बरोबर, तुमच्या रक्तामासाचा वारस, आणि ही जानकी, ही जानकी त्या वारसाची सावली. तुम्ही एकटे नाहीत अप्पा, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. चला तुम्ही आमच्या बरोबर चला. कुठं त्या घरात? त्या घरात पाऊल टाकायचं नाही मला. अप्पा आपण तिथे जाणार नाही आहोत. मी आता कुठेही जाणार नाही. इथं त्याच्या पायापाशी देह ठेवणार हा आयुष्याची परवड आता मला सहन होत नाही. भोईला भार होऊन राहायचं नाही मला. अप्पा लेकीच एवढं नाही ऐकणार. जानकी कुठं जाणार आपण? तुम्ही काळजी करू नका अप्पा, मी हार मानलेली नाही. या हातामध्ये अजूनही बळ आहे. आपण पुन्हा कष्ट करू, आपलं छोटस घर पुन्हा उभं करू. चला. परमेश्वरा मला क्षमा कर, मी तुला उगाच बोललो. तू आहेस, दयाळू आहेस. थांबा, अजून एक काम राहिले. Thank you.